बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर। स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता 4 आजचा आपला विषय आहे गणित। इयत्ता 4 साठी आपण गणित या विषयाचा अभ्यास करत आहोत। स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ्स। पहा आपली डॉल आपल्यासाठी घेऊन आली आहे आपला आजचा टॉपिक। काय आहे बरं आजचा टॉपिक? टॉपिक 11 मापन म्हणजे मेजरमेंट। मापन म्हणजे मेजरमेंट, आजचा आपला टॉपिक आहे मापन म्हणजे मेजरमेंट। मापन मेजरमेंट। बघा टीचर आणि स्टुडंट, ताई आहे आणि एक विद्यार्थिनी आहे। विद्यार्थिनी काय म्हणते? तिने एक वस्तू मोजली पट्टीच्या सहाय्याने। मी मोजलेली लांबी 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, परंतु 6 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे। हे अंतर कसं मोजायचं? ताई म्हणाली, ही घे दुसरी पट्टी। सेंटीमीटरच्या लगतच्या 2 खुणांमध्ये लहान लहान खुणा आहे, यांचा उपयोग तुला अंतर मोजण्यासाठी होईल। मुलगी काय म्हणते? सलमा आहे ती। सलमा टीचरला काय सांगते? टीचर दीदीला सांगते, मी मोजलेली लांबी 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त आहे, परंतु 6 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे। हे अंतर कसं मोजायचं? टीचर दीदी सांगते, ही घे दुसरी पट्टी। सेंटीमीटरच्या लगतच्या 2 खुणांमध्ये लहान लहान ज्या खुणा आहे, यांचा त्या लहान खुणांचा उपयोग तुला अंतर मोजण्यासाठी होईल। ओके, पहा ही नवीन पट्टी दाखवली आहे टीचर दीदीने। ऍक्च्युली ही नवीन नाही, आपण नेहमी हीच पट्टी वापरतो। पहा या पट्टीवर 0 ते 15 अंक आहे। ते जे 0 ते 15 अंक आहेत, यामधील 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पासून 15 पर्यंतच्या अंकांना सेंटीमीटर असं म्हणतात। काय म्हणतात? हे सेंटीमीटर दर्शवणारे अंक आहे, सेंटीमीटर दाखवणारे नंबर्स आहे। आणि 0 ते 1 मध्ये बघा 10 छोट्या छोट्या रेषा आहे। किती रेषा आहे? 10। 0 ते 1 हा 1 सेंटीमीटर होतो आणि 1 सेंटीमीटर मध्ये 10 छोट्या रेषा जे 10 मिलीमीटर असतात। मग 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर हे मेजरमेंट आहे। मेजरमेंट कोणता आहे इथे? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। बघा पट्टीवर लिहिलेले 1 ते 15 अंक जे आहेत ते काय दर्शवतात? 1 ते 15 अंक हे सेंटीमीटरचे अंक आहे। आणि 2 सेंटीमीटरच्या अंकांमध्ये ज्या छोट्या छोट्या रेषा आहेत त्या मिलीमीटरच्या रेषा आहेत। त्या किती आहेत? तर 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटरच्या रेषा आहे। म्हणून 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर। ओके, मग त्या पेट्टीच्या सहाय्याने जेव्हा सलमाने ती वस्तू मोजली तेव्हा वस्तू किती भरली? मी मोजलेली लांबी 5 सेंटीमीटर आणि 3 लहान भाग, 5 च्या पुढे 3 छोट्या रेषा एवढी लांबी आहे। मी मोजलेली लांबी 5 सेंटीमीटर व 3 लहान भाग एवढी आहे।
बघा तुमच्या समोर दोन एकच माप आहे, एकदा इंग्लिश मध्ये लिहिलंय, एकदा मराठी मध्ये लिहिलंय. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. काय माप आहे? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. बघा, सेंटीमीटर इज रिटन इन शॉर्ट एज CM. थोडक्यात घ्यायचं, सेंटीमीटर एवढा मोठा शब्द प्रत्येक वेळी लिहिण्याऐवजी आपण त्याचा शॉर्ट फॉर्म वापरतो CM. आणि मराठीमध्ये सेंटीमीटर हे थोडक्यात सेमी असे लिहितात. सेंटीमीटर हे थोडक्यात सेमी असे लिहितात. मिलीमीटर इज रिटन इन शॉर्ट एज MM. मिलीमीटर हा मोठा शब्द मोठं स्पेलिंग लिहिण्यापेक्षा त्याचा शॉर्ट फॉर्म आपण वापरतो. काय आहे त्याचा शॉर्ट फॉर्म? MM. मिलीमीटर हे थोडक्यात मिलीमीमी असे लिहितात. मिलीमीटर हे मराठीमध्ये कसं लिहितात? थोडक्यात शॉर्ट फॉर्म मध्ये मराठीतला शॉर्ट फॉर्म काय आहे? मिमी. सेंटीमीटरचा मराठीतला शॉर्ट फॉर्म आहे सेमी. मिलीमीटरचा आहे मिमी. आणि इंग्लिश मध्ये सेंटीमीटरचा शॉर्ट फॉर्म आहे CM आणि मिलीमीटरचा शॉर्ट फॉर्म आहे MM. बघा, एक रेष काढली आहे इथे, दिसली तुम्हाला एक रेष काढली आहे. ही रेष आपण मोजूया. बघा, या रेषेवर पट्टी ठेवूया. किती सेंटीमीटर आहे पहा ही रेष. 1 2 3 4 5. The length of this line is 5 cm. या रेघेची लांबी 5 cm आहे. The length of this line is 5 cm. या रेघेची लांबी 5 cm आहे. That is 5 multiplied by 10 is equal to 50 mm. That is 5 multiplied by 10 is equal to 50 मिलीमीटर. म्हणजेच 5 × 10 = 50 मिलीमीटर होतात. कळलं की 5 सेंटीमीटरची रेष आहे म्हणजेच 50 मिलीमीटरची रेघ आहे. ही आताची काढलेली रेघ आहे जी आपण मोजली पट्टी, ती 5 सेंटीमीटरची म्हणजेच 50 मिलीमीटरची आहे. Its length is 5 cm means 50 mm. 5 cm and 50 mm is the same. It has same value. खाली रेघांची लांबी मोजा व त्याचे रूपांतर मिलीमीटर मध्ये करा. लांबी मोजायची सेंटीमीटर मध्ये आणि लिहिताना लिहायची मिलीमीटर मध्ये. पहा, आपण लांबी मोजूया, पट्टी ठेवूया इथे. येस, किती आहे लांबी? 4. इट्स अ 4 सेंटीमीटर. किती लांबी आहे? 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटरचे मिलीमीटर करायचे. मग सेंटीमीटरचे मिलीमीटर करण्यासाठी आपण काय करणार? सेंटीमीटरला 10 ने गुणणार, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. ओके ने, मग 4 सेंटीमीटर बरोबर 4 × 10 That is equal to 40 millimeter. 4 centimeter is equal to 40 millimeter. 4 centimeter म्हणजे 40 millimeter. दुसऱ्या रेघेची लांबी मोजूया. किती आहे? 6 centimeter. Its length is 6 centimeter. त्याची लांबी 6 centimeter आहे. आणि सेंटीमीटरचे मिलीमीटर करण्यासाठी आपण काय करणार आहोत? दिलेल्या सेंटीमीटरला 10 ने गुणणार आहोत. 6 cm × 10 = 60 mm. ओके, 4 cm = 40 mm. 6 cm = 60 mm. रेघेची लांबी सेंटीमीटर व मिलीमीटर मध्ये मोजणे. बघा, इथे पट्टी ठेवली लांबी मोजण्यासाठी. 4 पूर्ण आणि पुढच्या ज्या छोट्या छोट्या रेषा आहेत त्या किती आहेत बघा?
वन टू थ्री फोर फाइव, मग याची लांबी किती आहे बघा, 4 सेंटीमीटर आणि छोटे छोटे 5 मिलीमीटर, ओके, 4 सेंटीमीटर पट्टीवरचे 4 अंक आणि छोट्या छोट्या ज्या रेषा आहेत त्या 5 रेषा, 4 सेंटीमीटर 5 मिलीमीटर. पुढच्या रेघेची लांबी मोजा बघा किती आहे, नीट बघा, 6 सेंटीमीटर पूर्ण आहेत आणि 6 सेंटीमीटरच्या पुढे किती रेषा आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे या रेघेची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर 8 मिलीमीटर, 6 सेंटीमीटर 8 मिलीमीटर, ओके. इंट्रोड्युसिंग किलोमीटर, किलोमीटरची ओळख करून घेऊया. आपण कशाची ओळख करून घेणार आहोत, किलोमीटरची. आतापर्यंत आपण 2 एकक पाहिली आहेत, कोणती बरं, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. सेंटीमीटर पेक्षा मिलीमीटर लहान आहे, ओके. आता आपण किलोमीटरची ओळख करून घेतोय, सेंटीमीटर झाले, मिलीमीटर झाले, आता आले किलोमीटर. बघा जेव्हा आपण गाडीतून जातो तेव्हा रस्त्यावर आपल्याला पुढे येणाऱ्या गावाचं अंतर किलोमीटर मध्ये लिहिलेले मैलाचे दगड दिसतात. जसे यांना बस मधून दगड दिसतोय बघा, एक त्याच्यावर काय लिहिलंय, सातारा 25 किलोमीटर. याचा अर्थ ते जिथे आहे तिथून सातारा हे गाव 25 किलोमीटरवर आहे. आता किलोमीटर म्हणजे किती, तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 मीटर. मग 25 किलोमीटर अंतर आहे म्हणजे किती मीटर अंतर आहे, 25000 मीटर अंतर अजून सातारा यायला आहे. किंवा सातारा गाव तेथून 25000 मीटरवर आहे, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. किलोमीटर हे मोठ एकक आहे, मोठ आहे बघा. सेंटीमीटर मिलीमीटर छोटी छोटी एकक आहे, हा लांबी मोजायची छोटे छोटी एकक आहे, पण किलोमीटर हे लांबी मोजण्याचं मोठ एकक आहे. जेव्हा दूरवरच किंवा जास्त लांबी आपल्याला मोजायची असते तेव्हा आपण असं मोठ एकक हो. आलं लक्षात, बघा 25 किलोमीटर, किलोमीटर म्हटल्यावर फक्त 25, पण जर मीटर म्हणायचे असतील तर किती म्हणावे लागतील, 25000. म्हणून खूप मोठं अंतर जेव्हा आपल्याला मोजायचं असेल तेव्हा किलोमीटर सारखं मोठं एकक आपण वापरतो. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग 2 किलोमीटर म्हणजे किती मीटर होतील, 1 किलोमीटर म्हणजे 1000, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटर. 10 किलोमीटर म्हणजे 10000 मीटर. आणि 13 किलोमीटर म्हणजे 13000 मीटर. हे कसे आपण काढले, कारण आपल्याला एकदा कळलंय 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग जसे किलोमीटर असतील तेवढी 1000ची पट उत्तर येईल. वेळापत्रकात वर्धा ते नागपूर या मार्गावरील गावे व किलोमीटर मधील अंतरे दिली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, बघा वर्धा पासून बघा कोणतं कोणतं दिलंय. वर्ध्याहून वर्धा पासून सगळी गावं दाखवलेली आहेत. पहिला आहे वर्धा, मग आहे वरुड, सेलू रोड, तुळजापूर, सिंधी, भूमगाव, अजनी आणि नागपूर, एवढी गावं इथे दिलेली आहे आणि त्यांचं किलोमीटर मधलं अंतर सुद्धा दिलेलं आहे. ओके, आता प्रश्न वाचायचे आणि त्यांची उत्तरं लिहायची. सर्व गावांची अंतरे कुठून मोजली आहे,
कोणत्या गव्हापासून सुरुवात केली आहे अंतर मोजायला? कोणत्या गव्हापासून केली आहे पहा, तुम्हाला लाल वर्तुळ काढून दाखवलंय. कोणत्या गव्हापासून अंतर मोजायला सुरुवात केली आहे? वर्ध्याहून. ओके, वर्धा. सिंधी ते नागपूर हे अंतर किती आहे? बघा, सिंधी ते नागपूर कुठे आहे? दिसलं तुम्हाला सिंधी ते नागपूर? ओके, सिंधी 32 किलोमीटर वर आहे आणि नागपूर 79 किलोमीटर वर आहे, 80 किलोमीटर वर. मग त्यातलं अंतर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? तर वी विल सबट्रॅक्ट 32 फ्रॉम 79. सिंधीचे जे किलोमीटर आहेत ते नागपूरच्या किलोमीटर मधून आपण वजा करणार आहोत. किती येतील? सिंधी ते नागपूर अंतर किती येईल? 47 किलोमीटर. तुळजापूर वर्ध्यापासून किती अंतरावर आहे? वर्धा सुरुवातीला आहे त्याच्यापासून बघा तुळजापूर किती अंतरावर आहे? 24 किलोमीटर वर. किती अंतरावर आहे? 24 किलोमीटर वर. सेलू रोड ते अंतर किती आहे? पहा, सेलूर रोड पासून सुरू झालं अजनी पर्यंत, सेलू रोड टू अजनी. सेलू रोड आहे 14 किलोमीटर वर, अजनी आहे 76 किलोमीटर वर. 14 and 76 दोघांची वजाबाकी करायची. सबट्रॅक्ट 14 from 76. किती उत्तर येईल? 62 किलोमीटर. 76 अजनीचे 76 किलोमीटर आणि सेलू रोडचे 14 किलोमीटर यांची वजाबाकी करायची. मग आपल्याला आपलं उत्तर मिळतं की सेलू रोड ते अजनी हे अंतर किती आहे? 62 किलोमीटर वर आहे. हाफ क्वार्टर अँड 3/4 ऑफ किलोमीटर अँड मीटर. मीटरचा आणि किलोमीटरचा अर्धा पाव पाव. मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे त्याचा अर्धा पाव पाहून वेगवेगळा येणार. बघा कसा, हाफ ऑफ मीटर इज 50 सेंटीमीटर. 1 मीटरचा अर्धा, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग अर्धा किती झाला? 50 सेंटीमीटर. 1 मीटरचा अर्धा म्हणजे 50 सेंटीमीटर. हाफ ऑफ 1 मीटर इज 50 सेंटीमीटर. 1/4 ऑफ 1 मीटर इज 25 सेंटीमीटर. 1/4 म्हणजे पाव. 1 मीटरचा पाव भाग, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्याचा पाव भाग म्हणजे 25 सेंटीमीटर. 1 मीटरचा पाव भाग किती होतो? 25 सेंटीमीटर होतो. 1/4 ऑफ 1 मीटर इज 25 सेंटीमीटर. 3/4 ऑफ अ मीटर इज 75 सेंटीमीटर. 3/4, 3 पाव म्हणजेच पाऊंड. ओके, एका मीटरचा पाऊंड भाग म्हणजे किती होतात? 75 सेंटीमीटर होतात. आता हे आपण मीटरचं पाहिलं, 1 मीटरचा अर्धा म्हणजे 50, 1 मीटरचा पाव म्हणजे 25 आणि 1 मीटरचा पाऊंड म्हणजे 75. ओके, आता आपण पाहणार आहोत किलोमीटर. हाफ ऑफ 1 किलोमीटर, 1 किलोमीटरचा अर्धा म्हणजे 500 मीटर. क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर इज 500 मीटर. 1 किलोमीटरचा पाव म्हणजे 250 मीटर. And 3/4 of 1 kilometer is 750 meter. 1 kilometer cha paun manje 750 meter. Ma kilometer cha baga ardha ne 500, paun manje 250 ani paun manje 750. Match the following. हाफ अ मीटर, मीटर म्हणजे 100, 100 चे अर्धे म्हणजे 50. 3/4 किलोमीटर, किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 1000 मीटरचे पाऊंड म्हणजे 750. क्वार्टर मीटर,
मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटरचा क्वार्टर म्हणजे पाव, किती होणार? क्वार्टर म्हणजे 100 सेंटीमीटरचा पाव 25 सेंटीमीटर. क्वार्टर किलोमीटर, क्वार्टर किलोमीटर, किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1000 मीटरचा क्वार्टर किती झाला? पावभाग किती झाला? 250 मीटर. हाफ किलोमीटर, 1 किलोमीटरचा अर्धा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि त्याचा अर्धा म्हणजे 500 मीटर, 500 मीटर. 3 क्वार्टर मीटर, पाऊण मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि त्यातला पाऊण म्हणजे 75 सेंटीमीटर. ओके, थोड्या लावा. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर. 2 मीटर म्हणजे 200 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर म्हणजे 40 मिलीमीटर. 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर आणि 2 सेंटीमीटर म्हणजे 20 मिलीमीटर. ओके, 1 मीटर म्हणजे 100 म्हणून 300 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणून 3 किलोमीटर बरोबर 3000 मीटर. अशा प्रमाणे मूळ प्रमाण एकक जे आहे ते लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहे. कन्वर्जन ऑफ युनिट्स, एककांचे रूपांतर. 5 किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करा. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर म्हणून 5 किलोमीटर बरोबर 1000 × 5 बरोबर 5000 मीटर. मग 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर. कन्वर्ट 8 किलोमीटर्स इंटू मीटर्स. इंग्लिश मध्ये 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. Therefore, 8 kilometer is equal to 1000 multiplied by 8. Answer is 8000 meter. So, 8 kilometer is equal to 8000 meters. Convert 2 meters into centimeters. 1 meter equal to 100 centimeter. 2 meters is equal to 100 multiplied by 2 centimeters. Is equal to 200 centimeters. 2 meters is equal to 200 centimeters. 8 meter se centimeter kara. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर म्हणून 8 मीटर बरोबर 100 × 8 आणि उत्तर आहे 800 सेंटीमीटर. 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर. सहा सेंटीमीटर से मिलीमीटर मध्ये रूपांतर करा. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. एक सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 6 सेंटीमीटर बरोबर 10 × 6 बरोबर 60 मिलीमीटर. 6 सेंटीमीटर बरोबर 60 मिलीमीटर. कन्वर्ट 9 सेंटीमीटर्स इंटू मिलीमीटर्स. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. देअरफोर 9 centimeter is equal to 10 multiplied by 9. That is equal to 90 millimeters. So, 9 centimeters is equal to 90 millimeters.
जोड्या लावा. ओके, 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे किती सांगा, 2000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, 2 किलोमीटर बरोबर 2000 मीटर. 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर बरोबर 50 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर, 5 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 मिलीमीटर. 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर, 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर. 11 सेंटीमीटर बरोबर 110 मिलीमीटर. ओके, 9 मीटर इज इक्वल टू 900 सेंटीमीटर अँड 12 किलोमीटर इज इक्वल टू 12,000 मीटर. बघा, प्रत्येक वेळी तिन्ही माप लक्षात ठेवा. आज आपण जे 3 माप शिकलो, कोणती कोणती, पहिलं आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. मग आपण शिकलो 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आणि नंतर आपण माप शिकलो की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. फिल इन द ब्लँक्स. 530 सेंटीमीटर्स. त्याच्यातले मीटर किती आणि सेंटीमीटर किती, तर 5 मीटर अँड 30 सेंटीमीटर. 1240 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर अँड 240 मीटर. 845 सेंटीमीटर इज इक्वल टू 8 मीटर 45 सेंटीमीटर. 1250 सेंटीमीटर्स इज इक्वल टू 12 मीटर्स अँड 50 सेंटीमीटर्स. 2275 मीटर इज इक्वल टू 2 किलोमीटर 275 मीटर्स. 4090 मीटर्स इज इक्वल टू 4 किलोमीटर अँड 90 मीटर्स. ओके, माप नीट लक्षात ठेवा. एकक आणि त्यांचे जे युनिट्स आहेत ते नीट लक्षात ठेवलेत, ही सगळी गणित तुम्हाला सोडवताना सोपी वाटली. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.